छत्रपतींचा विचार म्हणजे मुंबईजवळच्या समुद्रात तर चमत्कार घडलाय. समुद्रातले लाखो मासे उड्या मारत मारत अर्नाळा किनाऱ्यावर पोहोचले. नेमकं काय झालं तिकडे, नेमका हा प्रकार तरी आहे काय, पाहूयात या रिपोर्टमध्ये. समुद्र किनारी माशांची सुनामी, माशांची फडफड, किनारा गाठण्याची धडपड. अर्नाळा किनाऱ्यावर माशांचा खच. ही दृश्य आहेत विरारच्या अर्नाळा समुद्र किनाऱ्यावरील. गुरुवारी सायंकाळी अचानक लाखो मासे किनाऱ्यावर धडकले. समुद्रातून उड्या मारत आलेले हे तारली मासे. लांबून पक्ष्यांच्या थव्यासारखे दिसणारे हे मासे कुठून आले, का आले आणि हा नेमका प्रकार काय आहे, या विचारांनी सगळेच चक्रावून गेले. अर्नाळा समुद्र किनारी लाखो माशांचा अक्षरशः खच पडला होता. पाण्यात उड्या मारणाऱ्या या माशांना पकडण्यासाठी स्थानिक नागरिकांचीही मग झुंबड उडाली. अनेकांनी ही आयती मासळी पकडून घरीही नेली, शिजवून खाल्ली, तर काहींनी ते मासे बाजारात विकले. मासे स्वतः उड्या मारत किनाऱ्यावर कसे पोहोचले, हा भानामतीचा प्रकार तर नाही ना, असा प्रश्न बऱ्याच जणांना पडला. तारली मासे हे लाखोंच्या कळपानं खोल समुद्रात पोहोतात. वेल, डॉल्फिन सारखा मोठा मासा मागे लागला की ते पळतात. असाच एखादा मोठा मासा त्यांच्या मागे लागला असावा असं स्थानिक मच्छीमारांनी सांगितलंय. समजा या माशांचा ग्रुप असतो, या माशांच्या ग्रुपच्या मागे जर देवमासा म्हणजे मोठी मासे त्यांना खाण्यासाठी लागले असेल, तर त्यांना ती जागा किनाऱ्याची जागा बरी वाटली असेल, मग ते किनाऱ्या लगत आले. त्या व्यतिरिक्त ते तसे येऊ शकत नाही. समुद्रात काही उदाहरण किंवा काही कलबळ झाली असेल, त्याच्या कारणाने ते आले असेल, बाकी असं काहीच नाही. एरवी हेच मासे पकडण्यासाठी कोळ्यांना खोल समुद्रात जाऊन जाळं टाकावं लागतं. मात्र समुद्रातला हा खजिनाच आयता कोळ्यांच्या दारात पोहोचलाय. देव देतो तेव्हा अक्षरशः जाळं फाडून देतो हेच खरं ठरलंय. प्रथमेश तावडे, झी 24 तास, विरार.